नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवर. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक आणि शेअर करा. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी करावायची जी तयारी आहे, म्हणजेच आपण त्याला पे फिक्सेशन अगोदरची तयारी म्हणू, ती कशी करायची आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणते टेबल किंवा काय काय माहिती आपल्याला जमवायची आहे किंवा काढून ठेवायची आहे, तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग, तर पहिला मुद्दा यामध्ये किंवा पहिली गोष्ट तुम्हाला करून ठेवायची आहे ती म्हणजे मूळ सेवा पुस्तकामध्ये सन 2018-19 पर्यंतच्या नोंदी अचूक करून सेवा पुस्तकावर कार्यालयीन प्रमुख असेल, कर्मचारी असेल, ह्यांच्या सह्या घ्याव्यात. दुसरा मुद्दा किंवा दुसरी गोष्ट दिसते ती म्हणजे कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2006 वेतन निश्चिती व जुलै 2006 ते जुलै 2018 पर्यंतची वेतन वाढीची जी रक्कम आहे ती 3% प्रमाणे पूर्णांकात घेऊन बरोबर दिली असल्याची इथे आपल्याला खात्री करून घ्यायची आहे किंवा पडताळणी करून घ्यायची आहे. तिसरा मुद्दा, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जुलै 2006 ते जुलै 2018 पर्यंत वेतनवाढीची रक्कम 3% प्रमाणे पूर्णांकात घेऊन ज्यादा दिली गेली असल्यास कोणत्या महिन्यापासून ज्यादा दिली गेली त्याची नोंद घ्या. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे 1/1/2016 ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तके जे असतील व पेन्शन मंजूर आदेशाच्या प्रती ज्या आहेत त्या कार्यालयामध्ये जपून ठेवाव्या लागतील. पाचवा मुद्दा आहे की शिपाई कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजे S1 जे आहे किंवा 1S म्हणतो आपण त्याला, ह्या लेवलप्रमाणे 44/40 ते 74/40 या वेतन श्रेणीतील कमाल टप्पा ₹7,440 कोणत्या महिन्यापासून, म्हणजे 74/40 कोणत्या महिन्यापासून ओलांडला आहे ती नोंद घ्या. सहावा मुद्दा आणि अंतिम मुद्दा यामध्ये दिसतो आपल्याला की 1/1/2016 ते आजपर्यंत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमुळे किंवा वरिष्ठ श्रेणीमुळे किंवा ग्रेड पे वाढीमुळे किंवा ग्रेड पे वाढ झाली असल्यास त्याची नोंद घ्या. तर अशा प्रकारे हे 6 मुद्दे आपल्याला इथे पाहून घ्यायचे. तर मित्रांनो, आता इथे आपल्याला चार्ट तयार करायचे आहेत किंवा जो टेबल म्हणतो आपण तो तयार करून ठेवायचा आहे. तर 1/1/2016 ते आजपर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला इथे या तक्त्यामध्ये घ्यायची आहे. तर इथे पहिल्याच रकान्यामध्ये आपल्याला दिसते की अनुक्रमांक टाका, त्यानंतर कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव, त्याचा हुद्दा जो असेल किंवा कर्मचारी ज्या पदावर रुजू असेल तो हुद्दा, वेतनवाढीचा महिना टाका, त्यानंतर मूळ नेमणूक तारीख असेल ती टाका, आणि 1/1/2016 रोजीची आपण पाहतो की वेतन श्रेणी, पे बँड, ग्रेड पे आणि एकूण मूळ पगार टाका. त्यानंतर पी बी म्हणजे पे बँड आणि जी पी म्हणजे ग्रेड पे, डी ए असेल तो टाका, HRA असेल, TA असेल आणि VA असेल. तर अशा प्रकारे टोटल करा तिथे. तर हे पहिल्या तक्त्यामध्ये येईल, टेबलमध्ये येईल. आणि दुसरा जो टेबल आहे तो तयार करून ठेवायचा आहे आपल्याला. दुसरा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे तो म्हणजे 1/1/2016 ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती तुम्हाला या टेबलमध्ये टाकायची आहे. पहिला जो कॉलम आहे तो आहे अनुक्रमांकाचा. दुसरा कॉलम आपल्याला पूर्ण नाव कर्मचाऱ्याचे इथे टाकावं लागेल, हुद्दा आहे, त्यानंतर वेतनवाढ महिना असेल तो टाकायचा आहे, मूळ नेमणूक तारीख टाकायची आहे, त्यानंतर आपण पाहतो की 1/1/2016 रोजीची वेतन श्रेणी, पे बँड, ग्रेड पे आणि एकूण पगार. तिसऱ्या नंबरवर इथे दिसते आपल्याला की सेवानिवृत्त दिनांकाचे वेतन इथे टाकायचे आहे. सेवानिवृत्त ज्यावेळेस झाला असेल त्या दिनांकाचे आपल्याला इथे पे बँड, ग्रेड पे, डी ए, HRA आणि TA आणि VA असेल तर याची टोटल तुम्हाला इथे करायची आहे पुढच्या कॉलममध्ये. त्यानंतर इथे आपल्याला तिसरा टेबल तयार करायचा आहे तो म्हणजे 1/1/2016 ते आजपर्यंत पदोन्नतीमुळे किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी असेल किंवा ग्रेड पेमध्ये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती इथे तुम्हाला द्यायची आहे. तर हा टेबलसुद्धा तसाच आहे. तर यामध्ये अनुक्रमांक टाकायचा आहे, पूर्ण नाव आहे कर्मचाऱ्याचे, त्यानंतर हुद्दा, वेतनवाढ महिना आहे, ग्रेड पेमध्ये झालेला बदल दिनांक आपल्याला इथे टाकायचा आहे की कधी बदल झाला ग्रेड पेमध्ये, म्हणजेच पदोन्नतीमुळे जो बदल होत असतो ग्रेड पेमध्ये तो. त्यानंतर ज्या दिनांकापासून ग्रेड पेमध्ये बदल असेल त्या रोजीचा बदल असेल तर इथे तुम्हाला तो टाकावा लागेल. तर वेतन श्रेणी, पे बँड, ग्रेड पे आणि एकूण मूळ पगार इथे टाकायचा आहे. त्यानंतर टाकायचा आहे ग्रेड पेमध्ये बदल का झाला ते कारण इथे लिहायचं आहे. आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे की डिसेंबर 2018 चे वेतन जे आहे ते इथे टाकायचं आहे, म्हणजेच पे बँड, ग्रेड पे, डी ए,
त्यानंतर HRA TA आणि VA असेल तर आणि त्याची टोटल करायची आहे. तर मित्रांनो, ही सर्व माहिती जी आहे ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता. आणि ते जे टेबल आहेत तीन प्रकारचे ते तुम्ही तयार करून ठेवू शकता, कारण पुढे अडचण येऊ नये. आजच जर माहिती आपण तयार करून ठेवली तर चांगलं राहते. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि आजपर्यंतही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा सबस्क्राईब बटन प्रेस केलं नसेल तर त्याला एकदा सबस्क्राईब करा. जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला दाबा एकदा, म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.